नमस्कार, मी अमित मुंडे आणि आपल्या सोबत आहेत स्वप्नील दुधाने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कोथरूड विधानसभा अध्यक्ष. शिंदे सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तत्पर आहेत की नाही पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया. सर्वात पहिल्यांदा म्हणजे की आपण पाहतो की मराठा समाजाने गेल्या 7 ते 8 वर्षांमध्ये संपूर्ण राज्यांमध्ये ना भूतून भविष्य असे मोठमोठे मोर्चे शांततेमध्ये प्रत्येक सरकार समोर काढले. आज अशी परिस्थिती आहे की जे महाराष्ट्रामधले सरकार आहे हे सरकार पूर्णपणे या मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धूळफेक करताना दिसते. म्हणजे आपण पाहतो की मनोज जरांगे पाटील ज्या वेळेस पहिल्यांदा त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते, अतिशय निर्दयीपणे संपूर्ण त्या समाजाच्या लोकांवर या सत्ताधाऱ्यांनी निर्दयीपणे लाठीचार्ज केला आणि ते आंदोलन ते उपोषण मोडण्याचा प्रयत्न केला. पण म्हणतात ना की ज्या पद्धतीने त्यांनी ते दडपण्याचा प्रयत्न केला तेवढ्याच मोठ्या हिमतीने संपूर्ण मराठा समाज पुन्हा ताकदीने उभा राहिला आणि आज एका जिल्ह्यापुरते ते उपोषण असणारं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलं. आणि त्यावेळी सुद्धा या सरकारनं ज्या पद्धतीने ते निर्णयाने लाठीचार्ज केला त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता त्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणास जाऊन त्या ठिकाणी त्यांना खोटी आश्वासनं देण्यात आली. त्यावेळेस पाहिलं असं की ज्या पद्धतीने त्यांच्याकडनं वेळ मागून घेतली ती वेळ पण त्या सरकारने पाळली नाही. पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि पुन्हा एकदा या सरकारने त्यांना वेळ दिली. पण मला या ठिकाणी अतिशय खेदजनक सांगूशी वाटतं की हे सरकार आणि हे शिंदे सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल असं वाटत नाही. पण मराठा समाज सुद्धा तेवढा चिवट आहे ज्या पद्धतीने ते आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साखळी उपोषण करत आहेत आणि या सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेट दिलेला आहे. त्यामुळे शिंदे सरकार त्यांना हे आरक्षण द्यावंच लागेल आणि नाही दिलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा समाज त्या ठिकाणी ताकदीनिशी या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.